अनैतिक संबंधातून सहशिक्षिका ब्लॅकमेल करत असताना गारगव्हाण येथील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली। पुढे व्हिडिओत काय ते पहा, त्याआधी आपले चॅनल सबस्क्राइब करा। घडलं असं की अनिल चव्हाण हे मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावचे मूळ रहिवासी होते। वस्ती शाळेवर काही वर्ष काम केल्यानंतर हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे सन 2014 रोजी जिल्हा परिषद शाळेवर त्यांची नियुक्ती झाली। तेव्हापासून ते या शाळेवर कार्यरत होते। दरम्यान याच शाळेतील सहशिक्षिकेसोबत त्यांचे अनैतिक संबंध जुळले, मात्र सहशिक्षिका चव्हाण यांना ब्लॅकमेल करू लागले। सहशिक्षिकेकडून वारंवार पैशाची मागणी आणि घरापर्यंत प्रकरण समजल्याने चव्हाण तणावात होते। यातूनच बुधवारी निकालाचे काम असल्याचे सांगून चव्हाण शाळेत आले आणि रात्री येथेच थांबले। आज सकाळी 8 वाजता सेवकाने शाळा उघडली असता चव्हाणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले। मनाठा पोलीस स्टेशनचे सपोर्णी SS शेकडे कृष्णा यादव पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे।